विधानसभेचा आखाडा आता चांगलाच गाजतोय. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. मुलाच्या उमेदवारीसाठी माढ्याचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या पुन्हा एकदा भेटीला. हर्षवर्धन पाटील यांच्यासह रोहित पवार यांच्याकडून देखील शरद पवार यांची भेट. राजेंद्र शिंगणे यांचे पुतणे गौरव शिंगणे यांनी घेतली अजित पवार यांची भेट. राजेंद्र शिंगणेंचा काल शरद पवार गटात प्रवेश. गौरव शिंगणे यांची बहीण गायत्री शिंगणे सिंदखेड विधानसभेमधून इच्छुक. काकाविरुद्ध पुतणी लढत होण्याची शक्यता. मावळमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचं महायुतीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचा आरोप, तर पवारांचा छुपा पाठिंबा घेत असल्याचा देखील आरोप. वर्धा आणि आर्वी या दोन मतदारसंघासाठी मी इच्छुक. दोनपैकी एक मतदारसंघ आपल्याकडे येईल असं शरद पवारांनी सांगितलंय. उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. पवारांच्या भेटीनंतर नितेश कराळे यांची प्रतिक्रिया. चंद्रपुरातील राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये ऑनलाईन बोगस मतदार नोंदणीचा प्रकार. संशयास्पद 6853 मतदारांचा यादीमध्ये समावेश नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश. सांगोल्यावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. देशमुख कुटुंबाला पवारांसह ठाकरे देखील पाठिंबा देतील. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. तर ठाकरेंकडून दीपक साळुंखेंच्या उमेदवारीचे संकेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला धक्का. माजी मंत्री माणिकराव गावित यांचा मुलगा भरत गावित अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. भरत गावित नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी मैदानात. जिल्ह्यातील 3-4 जागा लढण्याचा प्रहार संघटनेचा निर्णय. कोल्हापूरचे माजी आमदार के पी पाटलांनी घेतली संजय राऊत यांची भेट. के पी पाटील महाविकास आघाडीकडून राधानगरीमधून इच्छुक.